पब्लिक मी महेश भिल्ले स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आम्ही परत एकदा चाललोय गौतम टाइम सोबत कात्रजच्या पलीकडे शिवाय जवळपास। तर आता मी आहे गाडीवरती जाणार यवतला यवतवरून हडपसर कात्रज डायरेक्ट कात्रजवरून बावसर सोबत चाललो आहे शिवाय। तर तुम्हाला आमची व्हिडिओज कशी वाटतात नक्की सांगा। आणि अजून एक गोष्ट म्हटलं तर आपल्या चॅनलचं सिल्वर प्ले बटन आलेलं नाही आहे, लवकरच येईल आपल्या चॅनलचं सिल्वर प्ले बटन। 100K झाल्यानंतर मिळतं, लवकरच येईल। आणि आपल्या आत्ता चॅनलवरती झालेत 1.5 लाख फॉलोअर्स, तर हा आकडा खूप मोठा आहे। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, ही आपली खुश खबर आहे की इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब टोटल जर व्ह्यूज काउंट केले तर 200 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मी आणतो आहे स्वतः, म्हणजेच 20 कोटींपेक्षा जास्त पब्लिक पर मंथ मी एकटा हँडल करतो आहे गौतमी ताईंचा व्हिडिओ मी 20 कोटी पब्लिकपर्यंत पोहोचवतो आहे, तुम्हाला हे माहिती असायला हवं। त्यामुळे मी सांगतोय, तर तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात आणि चॅनलला तुम्ही एवढा प्रतिसाद देता त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद। तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। तर चला मी निघतोय आत्ता कात्रजला। तर जस्ट तुम्ही बघत असाल सगळ्यांची एंट्री झाली आणि हिंदवीताई इथं साक्षीताई आणि सर्वजण चाललेले आहेत, सर्वांची एंट्री झालेली आहे। आणि असा या ठिकाणी स्टेज आहे हे बघा। सगळ्यांना विनंती आहे तुम्ही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने चालला आहे, सगळ्यांनी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या। 5 मिनिटं इथे कार्यक्रम थांबला जाणार आहे, 5 मिनिटं बसून घ्या, बसल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही। येवले वाडीला विनंती आहे,
शेतकरी आहे तुम्ही पण शेतकरी आहे. मुळशी पॅटर्न मधला ओक उत्तर राहुल्या समजा आपला येवलेवाडीमध्ये आला अंगावर काटा आणणारा डायलॉग आहे समजा शेतकऱ्यासाठी हा डायलॉग आहे मुळशी पॅटर्न आवाज आवडा तरी काय माझा राहुल्या आनंद काय म्हणा राहुल्या ज्यांनी ज्यांनी जमीन ऐकले ना ओ साहेब शेतकऱ्याची औलाद आहे शेतकऱ्याची तुम्ही आम्हाला घोडे लावले ना आम्ही तुम्हाला बैल लावू आणि बैल येतो येत नाही चुडी देतो नांगरा सगळा अरे गाडे का मेहनत येणार होतं का तू अवधान मध्ये की काय होत या ठिकाणी खास रंगपंचमी झालेली आहे पण रंग खेळण्यासाठी आमचे कलाकार येत आहेत लावण्यात कोणता जीवश्री हितवी पाटील आणि त्यांना साथ येत आहे माही पुणेकर आणि गाण्याचे मुलं आहे खेळताना रंगबाई होळीचा आणि त्यांच्या बरोबर येत आहे आमचे सह कलाकार त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार गाणे झालं होते सर्वांना विनंती आहे सगळ्यांना विनंती इथं जागा आहे सगळ्यांना बसून घ्यायचं उभारून राहू नका सगळ्यांना विनंती खाली बसून घ्या सगळ्यांनी कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे या ठिकाणी सर्वांचं मनोबल या साईडचे ऑडियन्स विनंती या साईडच्या खाली बसून घ्यायचं या ठिकाणी सगळ्यांनी आणि खूप सुंदर असं आज या ठिकाणी सर्वांनी सत्य कातील गौतमी स्टेजवर आगमन होत आहे मला माहिती त्यांच्यावर भरपूर प्रेम आहे पण प्रेमासाठी तुम्ही जरा बरेचा फोन वेगळा असतो लेट आहे पण गौतमी पाटीलचा कार्यक्रम आपल्या येवलेवाडीत थेट आहे वॅनिटी लावलेली पोलीस अधिकाऱ्यांना सपोर्ट करायचा या साईडचे जे मध्ये थांबलेले आहे मित्र परिवार यांना विनंती आहे या साईडला थांबायचं आता साक्षीदायची एंट्री आहे या पलीकडे मागे सरकार सगळ्यांनी मागे सरकार म्युझिक म्युझिक 440 महाराष्ट्राचे रेड स्टार साक्षी नगरकर म्युझिक या ठिकाणी परत एकदा विनंती आहे सगळ्यांना सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे सहकार्य करायचं आहे कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे ओके दादा म्युझिक म्युझिक हॅलो म्युझिक सांगा सांगितलं 440 करंट दादा पेन ड्राईव्ह मध्ये सॉन्ग नाही येते नाच करायचं नाही ओके ओके ठीक आहे ओके ओके चल त्या ठिकाणी खा नाच आपल्या येवलेवाडीचं पण करायचं नाही पण मजा यायला लागेल सगळ्यांना मजा यायला लागेल बरोबर का बरोबर आजी जेवण आले होते बरं वाटतं म्युझिक म्युझिक येत आहे साक्षी गाणं सापडलं का दादा
ओके म्युझिक वेसेंटस रेशन जोशना मुनेकर आणि गाण्याचे बोल आहे आका सिनेमा पाहून घे येणारे मित्रांनो एका कार्यक्रमाचे खटली म्युझिक अक्का सिनेमा पाहून घे आणि गाण्याचं बोल आहे अक्का सिनेमा पाहून घे अक्का सिनेमा पाहून घे मला माहिती आहे गौतमी मॅडम साठी या ठिकाणी सगळेजण आलेला आहात पण सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे आणि आपण मित्रांनो तुम्ही टेलर पाहिलेला आहे तुम्हाला आमचा पिक्चर बघायचा आहे इथं चाललाय फोटोशूट तुम्ही बघू शकता गौतमीताईंसोबत आणि महाराष्ट्रामध्ये सबसे कठीण गौतमी पाटीलची चर्चा सगळ्यांच्या बोलायचं का काय नाहीये काय नाही बोलायचं का आपण इकडे या साईडला महिला मंडळ नुसते हात रामदेव वगैरे हात वर काळे जोरदार कळ्या त्या मागे तर एक धन्यवाद सर्वांचं मनापासून
तर आता तुम्ही बघत असाल शो संपलेला आहे आणि जस्ट सगळे उरकता इथे आणि मी पण माझं उरकलेलंच सगळं इथं बॅग सगळं आपल्या आवरावर झाले. शो संपलाय, पब्लिक एवढं पब्लिक होतं तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये, फुल पब्लिक होतं आणि इव्हेंट एकदम मस्त पार पडला कारण मस्त मॅनेजमेंट केलेली होती. या ठिकाणी आहे वॅनिटी व्हॅन आणि जस्ट आमची गाडी इकडे लागली आहे तर पब्लिक फोटोसाठी इकडे सगळं पब्लिकच थांबलंय. तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आत्तापर्यंत थांबला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. जय हिंद.